मित्रांनो नमस्कार, मी करण आठवडे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज मी आलो आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे। या ठिकाणी शिवार फेरी हा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की या कार्यक्रमामध्ये कृषी विद्यापीठाने नवनवीन कंपनीच्या ज्या व्हेरायटी आहे, नवनवीन तंत्रज्ञान आहे, ते शेतकऱ्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचलं पाहिजे, शेतकऱ्यांना ते प्रात्यक्षिक बघणं द्यावं यासाठी हे प्लॉट टाकण्यात आलेले आहे। तर अशाच एका प्लॉटवर आपण अंकुर सीडच्या एका प्लॉटवर आलेलो आहे, ज्यामध्ये 3106 ही नवीन वाण शेतकऱ्यांना साठी पुढच्या वर्षीसाठी उपलब्ध होणार आहे। तर या वाणाची वैशिष्ट्य काय काय आहेत, हे वाण कशा पद्धतीचं राहील, याचा रसोष किडीचा किती प्रादुर्भाव या ठिकाणी होईल, त्याचबरोबर बोंडाचं वजन या वाणाचं कशा पद्धतीनं राहील आणि त्याचबरोबर अंतर आपण लागवडीचं किती घ्यायला पाहिजे, या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण डॉक्टर समीर वडाळकर सरांकडून घेणार आहोत। यामध्ये सर संपूर्ण गोष्टीची माहिती, ज्यामध्ये वाणाची सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर आता जे काही पुढची माहिती आहे, मी सरांना विनंती करतो की सर आता जे काही पुढची माहिती या वाणाबद्दल आहे ती तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंना द्यावी आणि त्यांना नक्कीच यामधून मोलाचं मार्गदर्शन होईल। सोबतच बाकीची जी माहिती आहे ते आपल्याला संपूर्ण माहिती सरांकडून मिळेल। मित्रांनो, मी डॉक्टर समीर वडाळकर अंकुर सीड्स इथे ट्रायल कोऑर्डिनेटर म्हणून काम बघतो आहे। आज आपण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील प्रात्यक्षिक क्षेत्रावर उभे आहोत। इथे अंकुरचे 5 वाण लागलेले आहे। या 5 वाणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वाण म्हणजे 3106 हे वाण अंकुरचं इथे लागलेलं आहे 4 फूट बाय 1 फूट अंतरावर। इथे झाडांची संख्या ऑलमोस्ट 22,000 प्लांट पॉप्युलेशन आहे आणि झाड आहे। इथे जर तुम्ही पाहिलं तर बोंडाचं वजन हे 5.5 ते 6 ग्रॅम एका बोंडाचं वजन येतं। आणि या वाणाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाण रस शोषण करणाऱ्या किडी म्हणजे मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यापासून प्रतिकारक आहे। म्हणजे शेतकऱ्यांचा यावर 1 ते 2 फवारणीचा खर्च सहज वाचू शकतो। झाडाला मोठं उंच वाढणारं झाड आहे, अर्धवट पसरट वाण हे आहे आणि आपण हे कोरडवाहू आणि ओलीत या दोन्ही पद्धतीमध्ये हे वाण लावू शकता। म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं अंकुरचं वाण म्हणजे अंकुर 3106। या वाणामध्ये आपल्याला एका झाडाला किती बोंड पाहायला मिळतील? इथे आता हे जर झाड पाहिलं तर हे 90 दिवसाचं आज कॉटन आहे। इथे 23/6 याची लागवड झालेली आहे आणि 90 दिवसाचं हे पीक आहे। इथे आता आपल्याला 35 ते 40 बोंड हे रेडी झालेले आहे, मोठे बोंड, आणि 25 ते 30 पात्या झाडावर, प्रत्येक झाडावर लागलेले आहे। म्हणजे इथे जर आपण सरासरी जर अभ्यास केला तर इथे 15 ते 16 क्विंटल शेतकऱ्याला सहज उत्पादन या अंतरामध्ये येऊ शकते। 4 बाय 1 हे इथे पेरणीचं अंतर आहे। आता सर महत्त्वाचा इथे प्रश्न एक राहून गेलेला आहे, ज्यामध्ये आता हा जो प्लॉट आहे अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट या ठिकाणी आहे, मी देखील बघितला। यामध्ये बोंडाची साईज आणि बोंडाचं वजन, त्याचबरोबर बोंडाची लागण्याची जे फुलधारणा आहे, फळधारणा आहे, ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे। जर हा प्लॉट आता पुढच्या वर्षी शेतकरी बंधूंना हे वाण उपलब्ध होईल की आणखी या वाणा यांना मार्केटमध्ये येणार टाईम आहे? हे जे वाण आहे अंकुरचं 3106 हे या वर्षीच आपण शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्रावर दाखवत आहोत, बरोबर आहे। हे वाण आपण या वर्षी शेतकऱ्यांच्या शेतात लावलेलं आहे, पुढल्या वर्षी काही प्रमाणात शेतकऱ्यांना हे उपलब्ध राहील काही काही भागामध्ये। पूर्णता राहणार नाही, पुढल्या वर्षी काही काही भागामध्ये आपण हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून काही प्रमाणामध्ये। सर धन्यवाद सर, आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या वाणाबद्दल दिली आहे, त्याबद्दल मी संपूर्ण अंकुर टीमचे या ठिकाणी धन्यवाद मानतो। आणि अशाच पद्धतीची नवनवीन वाण आमच्या शेतकरी बंधूंसाठी अंकुर सीड्स कंपनीने काढावे अशी देखील मी त्यांना एक विनंती करतो। धन्यवाद।